भारतीय चौकातील भवानी माता मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. सोलापुरात विविध देवी माता मंदिरातून भक्तिमय तसंच मंगलमय वातावरणात घटस्थापनेनं नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. भारतीय चौकातील भवानी माता मंदिर हे असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असून दूरवरून इथं भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात सकाळच्या सत्रात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विधिवतरित्या घटस्थापना इथं करण्यात आली. मोठ्या भक्तिभावानं भाविकांकडून नवरात्रोत्सव काळात देवीचं पूजन केलं जातं अशी माहिती यावेळी देण्यात आली. मंडळ भारतीय चौक नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना 1974 साली झाली असून पहिल्यांदा प्रथमतः ही देवी तत्कालीन मंडळाचे कार्याध्यक्ष कैलासचंद्र छट्टंपल यांनी ही मूर्ती दिली. त्यावेळेला भारतीय चौकात उत्सव साजरा होत होता. परंतु या भागातील लोकांची इच्छा होती व आपल्याला एक कायमस्वरूपी मंदिर हवं या हेतूनं तत्कालीन मंडळाचे सेक्रेटरी पूर्णचंद्र पुंजाल, सखाराम सुरवसे, सदाशिव पिसे, नामदेव पवार, तुकाराम चौधरी, शंकरराव महाले इत्यादींनी 1914 सभा चिट्टंपल्ली 4 जुलै 1991 रोजी ही जागा घेतली. ही जागा घेतल्यानंतर 4 जुलै 1991 रोजी ही आदल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. आणि या आता दररोज 20-25 पहिल्यांदा महापूजा होतात, त्यानंतर पंचमीनंतर दररोज 40-50 महापूजा होतात. जवळजवळ या 10 दिवसात 300-350 महापूजा होतात.